नमस्कार तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनेल रियनशी फूड अँड आर्टमध्ये आज आपण मोड आलेले कुळीत म्हणजेच हुलग्याची आमटी किंवा उसळ कशी बनवायची ते बघणार आहोत खूपच पौष्टिक आणि चविष्ट लागते ही आमटी तर इथं मी एक मोठा बाऊलभर कुळीत घेतलेले आहेत हे बघा हे आशे असतात तुम्ही पाहू शकताय आणि मी त्याला छान मोड आणून घेतलेले आहेत एक दिवस भिजवून नंतर कपड्यामध्ये बांधून ठेवल्यानंतर याला छान मोड येतात हे बघा हे आशे असतात आणि हे खूप पौष्टिक असतात नक्की करून बघा एक वेळेस जर तुम्हाला शुगर मुतखडा वात कफचा जर त्रास असेल तर तुम्ही हे नक्की करून बघा त्यासोबत स्त्रियांना मासिक पाळीचे जर काही प्रॉब्लेम असतील त्यांच्यासाठी हे एकदम रामबाण औषध आहे एक, एक वेळेस नक्की करून बघा पौष्टिक आहे फा यामध्ये खूप प्रमाणात लोह असतं तर आता हे कुळी जे आहे ते मी धुवून घेतलेले आहे व्यवस्थित आणि आपण याला याला कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर कुकरचा मोठा डब्बा घेतलेला आहे मी त्यामध्ये मी हे कुळीत टाकलेले आहेत आणि आता यामध्ये भरपूर पाणी टाकायचं भरपूर पाणी टाकून कुकरच्या मीडियम गॅसवर चार शिट्ट्या करून घेणार आहोत नॉर्मल जे आपले मूग आणि मटकी असते त्यापेक्षा कुळीत शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो तर आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे चवीपुरतं जास्त नाही थोडंसं टाकते त्याला मिक्स करून मी आता कुकरच्या चार शिट्ट्या करून घेते तर हे बघा कुकरच्या मी चार ते पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपले कुळीत जे आहे ते छान शिजलेलं आहे मी पाणी भरपूर टाकलं होतं आणि आपण ह्याच पाण्याचा वापर करणार आहोत हे बघा मस्त शिजलेले आहेत हे याचं सूप पण करतात त्यासोबत याचं पिठलं करतात याला दळून खूप खूप साऱ्या रेसिपी आहेत गुळीजपासून तर आता आपण यासोबत इथं घेतलेला आहे एक टोमॅटो आहे आणि हा आहे कांदा खोबऱ्याचं वाटण हे कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याची लिंक तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता किंवा वरच्या साईडला जे आय बटन आहे तिथेसुद्धा चेक करू शकता तर आता गॅसवर मी एक कढाई ठेवलेली आहे आणि त्या कढाईमध्ये मी घालणार आहे दोन ते तीन चमचे तेल आणि तेलाला आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आपलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी घातलेली आहे मोहरी आणि जिरे जिरे मोहरी छान तडतडलेली आहे तुम्ही पाहू शकताय आता यामध्ये मी घालणार आहे कडीपत्त्याची काही पानं त्याचसोबत आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलं होतं तेही घालणार आहे कुठल्याही उसळीला किंवा कुठल्याही रसाभाजीला हे वाटण चालतं तर तुम्ही नक्की करून ठेवा पंधरा ते वीस दिवस टिकतं हे वाटण आणि हव्या तेव्हा तुम्ही त्या भाज्या बनवू शकता खूप झटपट होतात तर मी हे वाटण अगोदर व्यवस्थित परतलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथे जास्त वेळ परतायची गरज नाही अगदी अर्धा मिनिटभर आपण हे वाटण तेलावर छान परतून घेतलं आता यामध्ये मी घालणार आहे एक चमचा बेसन बेसनमुळे आपली जी उसळ आहे ती छान मिळून येते आणि रस्सा थोडासा दाटसर होतो बेसन तेलावर छान भाजून घ्यायचं आहे मसाल्यांसोबत गॅसची फ्लेम मिडियम आहे आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया सुक्या मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिले मी लाल तिखट घालणार आहे एक ते दोन चमचे लाल तिखट घालते मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचसोबत अर्धा छोटा चमचा आपण यामध्ये हळद घालूया अर्धा छोटा चमचा गरम मसाला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत शिजवलेले कुळीत टोमॅटो मी नंतर वापरणार आहे आमच्याकडे टोमॅटो जो आहे तो थोडासा अख्खा असलेला आवडतो जर तुमच्याकडे छान शिजलेला आवडत असेल तर तुम्ही या आपण जेव्हा बेसन भाजलं त्यानंतर तुम्ही टोमॅटो घालून मग नंतर सुके मसाले घालू शकता पण आमच्याकडे टोमॅटो जो आहे तो थो थोडासा अख्खा खाल्ला जातो म्हणजे अख्खा थोडासा राहिलेला आवडतो त्यामुळे मी नंतर घातलंय आणि हे बघा टोमॅटो मी इथे घालून घेतलेला आहे आता तुम्हाला किती सर हवे त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता मी इथं भातासोबत पण खाण्यासाठी म्हणजेच थोडीशी पातळ बनवणार आहे तुम्ही थोडेसे घट्टसुद्धा बनवू शकता जर तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाणार असाल तर तर मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाणी घालते वेळेस एक लक्षात घ्यायचं की आपण कोमट पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे चव खूप छान येते त्यासोबत आता चवीपुरता मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेला आहे आता यावर झाकण ठेवून एक आपण पाच ते सहा मिनटं छान शिजू देणार आहोत म्हणजे आपले मसाले आपल्या कुळीतमध्ये छान मूर्ती तर आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकताय आणि एक दोन तीन मिनटं ही शिजलेली आहे मस्त कलर आलेला आहे तुम्ही बघा आता यामध्ये आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया आणि परत झाकण ठेवून मी मी दोन तीन मिनटं शिजू देणार आहे खूप पौष्टिक आहे सुद्धा हे कुळीची भाजी किंवा कुळीचे उसळ दिली जाते आणि खूपच टेस्टी लागते त्यासोबत कुळीचं सूपसुद्धा केलं जातं आणि खूप पौष्टिक आहे हे मुलांना मोठ्यांना लहानांना सगळ्यांना सगळ्यांना खूप फायदेशीर आहे तर एक वेळेस नक्की करून बघा तर आपली उसळ जी आहे ती एकदम तयार आहे तुम्ही पहा किती मस्त कलर आलेला आहे आणि त्याचसोबत ही तुम्ही आता भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता किंवा याचा रस्सा सूप म्हणूनसुद्धा पिऊ शकता अतिशय चविष्ट लागते नक्की करून बघा खूप सोपी आणि एकदम चविष्ट रेसिपी आहे त्याचसोबत पौष्टिकही आहे रेसिपी जर आवडली तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलवर नवीन असताना चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद